कळमदरे हो कळमदरेच आहे का प्रॉपर तुम्ही? हो हा तर तुम्ही आता ते फ्लोरा नॅनो फ्लोरा जे आहे, हा हा नॅनो फ्लोरा तुम्ही मारलं द्राक्ष पिकाला बरोबर ना? हो तर मला सांगा तुम्ही कोणत्या स्टेज मध्ये मारलं द्राक्षाला? 13व्या दिवशी मारलं होतं आम्ही, 12व्या दिवशी सॉरी 12व्या दिवशी मारलं. हा म्हणजे गड आमची मारलं ना त्यावेळेस एकदम कमक होत होती, पावसाळी वातावरण असल्यामुळे ना पावसामध्ये एकदम अशी ढवळी पडली होती गड. हा तर हे मारल्यानंतर त्याचा आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना, दुसऱ्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी एकदम जबरदस्त रिझल्ट दिसला. हा जे गड जिरण्यासारखे होते ना, हा तर ते सगळे पुढे निघून आले. त्याच्यामध्ये ना त्यांनी मला डेमो दिला होता, तो मला म्हणे तुम्ही युज करा बा, आता आपण बरेच प्रोडक्ट वापरले आतापर्यंत. हा हा गोल्डन ड्रॉप सारखे दुसरे अमिनो ऍसिड जे आहे बऱ्याच प्रोडक्ट मध्ये, असे बरेच प्रोडक्ट वापरले. पण मग त्यांनी काय सांगितलं, तुम्ही वापरा पण मग याच्यामध्ये एकच दोन गल्ली सोडा म्हणे बा असं. हा 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 तर आम्ही ना मध्य सेंटरला आहे ना, आम्ही दोन गल्ले मारलंच नाही ते. हा तर त्या दोन गल्लेवर असा परिणाम जाणवला, इकडं प्रत्येक काडीवर कंपल्सरी दोन तीन गड राहिले आणि तिथं पाच सहा काड्या मिळून गड राहिला, अशी परिस्थिती झाली. त्या दोन गल्लेवर तुम्ही कधी आपल्या प्लॉटमध्ये बघा, त्या दोन गल्लेवर मालच नाही, म्हणजे जीर्णेचं प्रमाण खूप राहिलं त्याच्यामध्ये. जो माला डबळा पडला सगळा जीर्णच गेला. आणि बाकी जेवढ्या याच्यावर मारलं ना ती गड सगळे पुढे निघून आले असं. शांडा पूर्ण त्यांनी लॉक केला होता, गड सगळे असे एकदम जबरदस्त. तिसरं जी भारी ग्रोथ दिसली गडांची. अच्छा म्हणजे गड जिरून याच्यावरती एक नॅनो फ्लोर आहे जबरदस्त काम करत म्हणजे एकदम भारी. तुम्हाला सांगते इतका सुंदर रिझल्ट आला ना त्याचा. आता त्याच्यानंतर इथं शेजारी आमचा मित्र परिवार आहे, आम्ही ग्रुपवर टाकलं होतं त्यांनी ते फोटो वगैरे टाकले. मग बऱ्याच जणांनी येऊन पाहिलं, पण जेवढ्यांनी पाहिलं तेवढ्यांनी ते युज केलं. बस ज्यांचे ज्यांचे प्लॉट होते त्या स्टेजला त्यांना वापरता आलं, काहीचे पुढे निघून गेले होते त्यांना नाही वापरता आलं असं. आता मला सांगा नॅनो फ्लोर आहे जे प्रोडक्ट आहे, 1 ग्रॅमचं प्रोडक्ट आहे बरोबर? हो 200 लिटरला त्यांनी 1 ग्रॅम सांगितलं होतं, आम्ही त्याच पद्धतीने घेतलं. हा 200 लिटर पाण्याला तुम्ही नॅनो फ्लोर हे प्रोडक्ट 1 ग्रॅम वापरतो बरोबर? हो 1 ग्रॅम 1 ग्रॅम. तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वगैरे काय घेतलं होतं का? कॉम्बिनेशन नाही, त्यांनी मला सांगितलं होतं कोणतंही बुरशी नाशिक घ्या म्हणे. मी काही त्याच्यामध्ये साधा M45 घेतलं, कारण पाऊस चालू होता. हा थोडासा पाऊस उघडीक सापडले आम्हाला 2-3 तास, त्याच्यामध्ये मी ते मारलं. M45च घेतलं होतं. हा मारलं बेस्ट रिझल्ट आले. अच्छा M45 घेतलं आणि स्टिकर घेतला असं? हो स्टिकर तर घेतोच आपण नेहमी, काय अडचण नाही. हा M45 आणि नंतर आपलं नॅनो जो फ्लोर आहे 1 ग्रॅमचं. हो हो हो. तर आता मला एक सांगा रिझल्ट, तुम्ही तुमचा स्प्रे आज आज दिवसाला आज तारीख किती जवळपास? 23 तारीख असेल. 23 तारीख आहे. हा सूर्य स्प्रे मारून किती दिवस झाले आज? मग 10 दिवस झाले ना आम्ही, 12व्या दिवशी 11 दिवस झाले, 12व्या दिवशी मारलं होतं. अच्छा म्हणजे आज 23 सप्टेंबरला असून म्हणजे आज तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? आज घडतं आता तुम्हाला, मी आता अंधार पडल्या तुम्हाला सकाळी फोटो टाकलो वाटलंच तर साहेबांच्या फोटो टाकले. एकदम बेस्ट रिझल्ट आहे गडाची, पाकडी बिकडी एकदम जबरदस्त सुटली. गडाची मुळातच ग्रोथ अशी सुधरून गेली ना का, ती गड अपेक्षापेक्षा जास्त टोकदार गड होऊन गेली होती. म्हणजे आता तुम्हाला सांगतो ना, मी 2001 पासून आमच्याकडे द्राक्ष बाग आहे. पहिला 1 रूटचे प्लॉट होते मला, म्हणजे आतापर्यंत आता योगायुक्ती व्हरायटी सुद्धा करची आहे. गड एवढे टोकदार आम्हाला आतापर्यंत कधी वाटले नाही असं. म्हणजे एकदम बेस्ट रिझल्ट दिसला, बरेच प्रोडक्ट मारले आपण, पण एवढा असा डायरेक्ट असं डोळ्याला दिसणार रिझल्ट आजपर्यंत कधी दिसला नव्हता, तो दिसला आम्हाला त्याच्यामध्ये, भारी वाटलं मारला आपण. आणि त्यात द्राक्षाचा गड जिरणे हा एक लई मोठा पार्ट असतो, कारण त्याच्यावरती क्लायमेटच असं होतं ना का, त्या क्लायमेट मध्ये शक्यच नव्हतं. आता तुम्हाला सांगतो ना प्लॉट मध्ये कोणी आलं तर मी आज दाखवीन त्या प्लॉट मध्ये, दोन गल्ल्यांमध्ये एवढा मोठा फरक दिसतो ना. मध्य सेंटरला सोडलं ते बी मी कडाला नाही सोडलं, कारण कडाला आपल्याला शंकर आहे कधी कधी आपण कडाला गल्ली पातळच निघली. हा हा नेमकी मी मध्ये 2 गल्ल्या सोडल्या. हा दोन गल्ल्याला आज बी प्लॉट मध्ये खूप मोठा डिफरन्स दिसतो कोणी आलं तरी. आणि म्हणजे मित्र परिवाराला ते सगळ्यांनी पाहिलं ना त्यांना खरा तोच रिझल्ट दिसला का, डायरेक्ट या 2 गल्ल्यामध्ये, कारण आपण ते सांगितलं ना त्यांना की 2 गल्ल्याला मारलं नाही. हा ती माहिती चूक झाली, मारायला पाहिजे होतं त्या 2 गल्ल्याचा माल वाचला असता. हा ना माल वाचला असता बरोबर आहे ना बरोबर, ते थोडं नुकसान झाली पण जाऊ रिझल्ट. आणि डोळ्याला वाटलं आपण गॅरंटेड इथून पुढे 100% युज करू शकतो वापरू शकतो एवढा विषय. तुम्ही मला सांगा नॅनो फ्लोराचा एकच स्प्रे घेतला फक्त? हो एकच घेतला ना 12 दिवशी.